शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघरमधील माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांच्या विरोधात खारघरमध्ये एका महिलेनं विनयभंगाची तक्रार केली असून घरकाम करणाऱ्या महिलेचे आणि तिच्या मित्राचे खासगी फोटो समाज माध्यमांवर प्रसिद्ध करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा नोंदविण्यात आलाय. पीडित महिला ही करंजाडे वडघर येथील रहिवासी असून ती पतीपासून विभक्त आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेनं तिच्या मित्रासोबत काढलेली सेल्फी फोटो शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघरचे माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांनी व्हायरल केले. फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाल्याचे पीडित महिलेला समजताच या घटनेचा जाब विचारण्यासाठी ती महिला शंकर ठाकूर यांच्या घरी गेली असता ठाकूर यांनी अर्वाच्य आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.